वेलकम टू माय चैनल। मराठी सुलभ भारती इयत्ता पाचवी। महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर भी ना दहातोंडे। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, विठ्ठलचा जन्म कोणत्या गावात झाला होता? उत्तर, विठ्ठलचा जन्म जमखंडी गावात झाला होता। आ, विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे? उत्तर, विठ्ठल हुतुतू, खो खो, सूरपारंब्या हे खेळ खेळत असे। ई, विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोर गरिबांना कोणती मदत केली? उत्तर, दुष्काळाच्या वेळी विठ्ठलाच्या आजोबांनी दररोज सकाळच्या वेळी कट्ट्यावर बसून गोर गरिबांना मक्याचे दाणे वाटत असत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, विठ्ठलचा जन्म कोणत्या गावात झाला होता? उत्तर, विठ्ठलचा जन्म जमखंडी गावात झाला होता। आ, विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे? उत्तर, विठ्ठल हुतुतू, खो खो, सूरपारंब्या हे खेळ खेळत असे। ई, विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोर गरिबांना कोणती मदत केली? उत्तर, दुष्काळाच्या वेळी विठ्ठलाच्या आजोबांनी दररोज सकाळच्या वेळी कट्ट्यावर बसून गोर गरिबांना मक्याचे दाणे वाटत असत। ई, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले? उत्तर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारण्याचे कार्य केले। प्रश्न दुसरा, योग्य पर्यायापुढे अशी खूण करा। एक, गोर गरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत कारण। अ, तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे। आ, तो आजोबांबरोबर गोर गरिबांना मक्याचे दाणे वाटत असे। मग उत्तर आहे आ, तो आजोबांबरोबर गोर गरिबांना मक्याचे दाणे वाटत असे। दोन, जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा। अ, विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले। आ, भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले। उत्तर अ, विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले। ई, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले? उत्तर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारण्याचे कार्य केले। प्रश्न दुसरा, योग्य पर्यायापुढे अशी खूण करा। एक, गोर गरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत कारण। अ, तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे। आ, तो आजोबांबरोबर गोर गरिबांना मक्याचे दाणे वाटत असे। मग उत्तर आहे आ, तो आजोबांबरोबर गोर गरिबांना मक्याचे दाणे वाटत असे। दोन, जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा। अ, विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले। आ, भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले। उत्तर अ, विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले। प्रश्न तिसरा, खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा। अ, जन्म, मरण। आ,
आवड नावड ई दानशूर कंजूस. प्रश्न तिसरा, खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा. अ जन्म मरण, आ आवड नावड, ई दानशूर कंजूस. प्रश्न चौथा, कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा. अ डोंगर पर्वतापेक्षा डॅश आहे, इन ब्रॅकेट मोठा. मोठाचा विरुद्ध अर्थ छोटा. मग काय येईल उत्तर? डोंगर पर्वतापेक्षा छोटा आहे. आ हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप डॅश झाला, इन ब्रॅकेट दुःख. दुःखचा विरुद्ध अर्थ आनंद. मग हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला. ई ससा हा प्राणी डॅश असतो, इन ब्रॅकेट धीट. धीटचा विरुद्ध अर्थ भित्रा. मग ससा हा प्राणी भित्रा असतो. ई राजूला डॅश कपडे आवडत नाहीत, इन ब्रॅकेट सैल. सैलचा विरुद्ध अर्थ घट्ट. मग राजूला घट्ट कपडे आवडत नाहीत. ऊ विना डॅश चालते, इन ब्रॅकेट भरभर. भरभरचा विरुद्ध अर्थ हळूहळू. मग विना हळूहळू चालते. प्रश्न चौथा, कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा. अ डोंगर पर्वतापेक्षा डॅश आहे, इन ब्रॅकेट मोठा. मोठाचा विरुद्ध अर्थ छोटा. मग काय येईल उत्तर? डोंगर पर्वतापेक्षा छोटा आहे. आ हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप डॅश झाला, इन ब्रॅकेट दुःख. दुःखचा विरुद्ध अर्थ आनंद. मग हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला. ई ससा हा प्राणी डॅश असतो, इन ब्रॅकेट धीट. धीटचा विरुद्ध अर्थ भित्रा. मग ससा हा प्राणी भित्रा असतो. ई राजूला डॅश कपडे आवडत नाहीत, इन ब्रॅकेट सैल. सैलचा विरुद्ध अर्थ घट्ट. मग राजूला घट्ट कपडे आवडत नाहीत. ऊ विना डॅश चालते, इन ब्रॅकेट भरभर. भरभरचा विरुद्ध अर्थ हळूहळू. मग विना हळूहळू चालते. प्रश्न पाचवा, खालील शब्द वाचा व असेच लिहा. विठ्ठल अण्णा साहेब, हुतुतू धार्मिक, संस्कार दुष्काळ, महर्षी ध्यास, आयुष्यभर धय. प्रश्न पाचवा, खालील शब्द वाचा व असेच लिहा. विठ्ठल अण्णा साहेब, हुतुतू धार्मिक, संस्कार दुष्काळ, महर्षी ध्यास, आयुष्यभर हृदय. प्लीज लाइक एंड सब्सक्राइब माय चैनल. विजिट माय वेबसाइट
komalahilrao.com. Thanks for watching.